विद्यार्थ्यांतला माणूस घडवण्याचं काम प्रीतीसुधाजी स्कूलमार्फत केलं जात आहे. महाराष्ट्रात अग्रगण्य ठरावी अशी ही संस्था आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे डांगे सर हे खरे शिक्षण महर्षी आहेत असे विचार विद्याविनोद वैभव हरिभक्तपरायण पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी मांडले. राहता येथील प्रीतीसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभांजी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 दिवसीय प्रीतिकीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आकर्षक वेशभूषा परिधान करून सजवलेले कलश डोक्यावर घेऊन मुलींनी हरिभक्तपरायण पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांचं स्वागत केलं. स्कूलच्या ढोल पथकाच्या साथीला कमांडो ग्रुपनं सुंदर परेड सादर केली. आपल्या सुश्राव्य कीर्तनातून हरिभक्तपरायण पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी सांगितलं की यश मिळवणाऱ्या व्यक्तींचे सोहळे केले जातात, परंतु मुलाच्या यशात आईवडिलांचा सिंहासा वाटा असतो, म्हणून त्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे. माता अंजनीनं हनुमंतास घडवलं, कुंतीनं पांडवांस घडवलं, तर राजमाता जिजाऊ साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, त्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. यश मिळवणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्याचे आईवडील श्रेष्ठ असतात. याचबरोबर कीर्तनातून महाराज पुढे म्हणाले की विद्या ही विद्यार्थ्यांसाठी तीर्थ, सत्य बोलणं ही संतांसाठी तीर्थ, गंगा ही मलिन मनासाठी तीर्थ, दान हे श्रीमंतांसाठीचं तीर्थ, लज्जा ही कुलवान युवतीसाठी तीर्थ असते. प्रत्येकाला आपले हित कशात आहे हे कळलं पाहिजे. प्रत्येकानं जागं राहून हिताचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. 25 वर्ष वयापर्यंत विद्याग्रहण, 50 वयापर्यंत धन आणि 75 वर्ष वयापर्यंत पुण्य कमवता आलं पाहिजे. आपल्या हितासाठी जागा असणाऱ्या व्यक्तीचे माता पिता धन्य आहेत असंही ते म्हणाले. गिरी महाराज, एका दिवशी 10-10 अभंग पाठ करणारे तुम्ही, आज एकही अभंग तुमच्या पाठ का होत नाही? तर हे वयाच्या 25 नंतर घडत नाही. का? वयाच्या 25 नंतर लग्न होतं, बायको येते, नंतर मुलं होतात आणि बुद्धीला अनंत प्रकारचे फाटे फुटतात. बुद्धी फाकली जाते, वेगवेगळ्या विषयात बुद्धी फाकली जाते. पाठांतर करण्याकरता बुद्धीची जी एकाग्रता असते, ती एकाग्रता वयाच्या 25 नंतर टिकत नसते. आज सांगा, वयाच्या 25 पर्यंत बुद्धी म्हणजे कोरी पाटी, कोरी करकरीत पाटी. आता काय जमाना बदललाय पण सांगतो, येईल तुमच्या लक्षात. पूर्वी 15 ते 20 वर्षापूर्वी व्हिडिओ सिस्टीम नव्हती, मोबाईल तर नव्हते, होते ते मोबाईल त्याच्याशी व्हिडिओचा संबंध नव्हता. तेव्हा काही कीर्तन प्रवचन वगैरे काही कार्यक्रम व्याख्यान ऐकायचे ठरले तर ऑडिओ सिस्टीम होती. 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी हे व्हिडिओ सिस्टीम नव्हती, ऑडिओ सिस्टीम होती. तेव्हा टीव्हीचा सुद्धा फार प्रसार नव्हता. त्या काळामध्ये टेप रेकॉर्डर असायचे. त्या टेप रेकॉर्डरमध्ये काही रेकॉर्डिंग करायचं ठरलं तर त्याला ब्लँक कॅसेट मिळायची, म्हणजे तिला कोरी कॅसेट म्हणायची. दुकानामध्ये ती कोरी ब्लँक कॅसेट मिळायची आणि त्या काळामध्ये ती कॅसेट आम्ही आणून टेपमध्ये घालून जर एखाद्या महाराजांचं कीर्तन रेकॉर्डिंग केलं तर त्या कॅशेटवर खनखणीत खनखणीत असं कीर्तन त्या कॅशेटवर उमटायचं आणि मग ते किती दिवस ऐकायचं. पण गरीब परिस्थिती असायची, नवीन कॅशेट घ्यायला पैसा नसायचा, मग त्यावेळी घरामध्ये जुन्या गाण्यांच्या कॅशेट असायच्या, काही तमाशाच्या लावण्यांच्या कॅशेट असायच्या आणि मग त्या कॅशेट ऐकून तेच ऐकून कंटाळा आलेला असायचा आणि मग त्या तमाशाच्या कॅशेटवर कीर्तन रेकॉर्डिंग करण्याचा मोह व्हायचा आणि ती तमाशाची कॅशेट रेकॉर्डिंग करण्याकरता टेप रेकॉर्ड मध्ये टाकली आणि रेकॉर्डिंगचं बटन दाबलं का तिच्यावर सगळं कीर्तन येतच नव्हतं. आणि मग ते त्या कॅशेट मध्ये सगळं कीर्तन यायच नाही, मग काही कीर्तन काही तमाशा, काही कीर्तन थोडं थोडं पुसायचं आणि थोडं थोडं यायचं, काही कीर्तन काही तमाशा, काही कीर्तन काही तमाशा. आणि ते लावलं थोडं तुका म्हणे झालं का टिक 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 टिक. आलं का ध्यानात तुमच्या खनखणीत खनखणीत रेकॉर्डिंग कोणती कॅशेट करू शकती? ब्लँक न्यू कोरी कॅशेट ती. तसं तुमच्या बुद्धीच्या कॅशेट सध्या कोऱ्या करकरीत आहे. काही टेप करा तुम्ही, लगेच कॅच केलं जात. कॅप्चर पॉवर सध्या तुमची आहे.
काही सांगा लगेच कॅप्चर केलं जात. वयाच्या 25 नंतर बुद्धीची ही कॅप्चर पॉवर संपून जाते आणि मग विद्या मिळवता येत नाही. म्हणून प्रथमे नार्जता विद्या विठ्ठल विठ्ठल. प्रीतीसुद्धाची स्कूल निर्मित वार्षिक कॅलेंडरचं प्रकाशन यावेळी अर्जुन पाटील चौधरी, डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, सुभाष काका पिपाडा, नीरज पिपाडा, शशिकांत डांगे, मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, चंद्रकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कीर्तन महोत्सवातील प्रथम कीर्तनासाठी दत्तात्रय सदाफळ, रामदास दिवटे, प्रल्हाद बोठे, ज्ञानेश्वर सदाफळ, नारायण चौधरी, राहता कॉलेजचे प्राचार्य सदलकर, प्राथरकर, हरिभक्त परायण, राजेंद्र महाराज शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रीतीसुद्धाजी स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, स्नेहलता डांगे, कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, शिवाजी देवढे, विष्णुवर्धन, आजी माजी विद्यार्थी, पालक स्टाफ तसेच राहता पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन सांगतेनंतर प्रीतीसुद्धाजीस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या बहारदार नृत्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. भव्य मैदानावरील हिरवळ, आकर्षक रोषणाई, अप्रतिम नृत्य यांमुळे या कीर्तन महोत्सवाला अधिकच रंगत येते. न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, एस्तन मीडिया, राहता.